इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडली. त्याचबरोबर त्यांनी माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यावर गंभीर आरोप केले. 10 वर्षात महापालिकेत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. याशिवाय संजय तेलनाडे यांच्यासह महापालिकेतील मक्तेदार अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही दिली. अध्यक्ष महाराज, गेल्या 10 वर्षात फार गंभीर प्रकार घडलेत तिथं. फारच गंभीर म्हणजे फारच गंभीर. तिथं एक गुंड डबल तडीपार झालेला, मोक्यामध्ये अडकलेला आणि काय ना काय कुणाच्या तर वैशिल्यानं परत सुटलेला असा एक संजय तेलनाडे म्हणून आहे. त्याचा एक भाऊ सुनील तेलनाडे म्हणून आहे. या रॅकेट त्यांच्या भोवती फिरत आहे. ते गुंड फरारी झाले, त्यातला एक अटक झाला आणि तो अटक झाल्यानंतर मी जाहीर बोललो होतो याला अटक केलंय, सोडायसाठी अटक केलंय, कारण धरल्याशिवाय सोडता येते म्हणून याला अटक केलं म्हणून त्यावेळी बोललो होतो. तो सुटला आणि तो या सगळ्या गुन्ह्याच्या मागे आहे. सगळे मक्तेदार त्याचे पगारही नोकर आहेत. तो टेंडर घेतो, दाब देतो, दुसऱ्या कोणाला भरू देत नाही आणि हे सगळे पैसे काहीही काम न करता गेल्या 10 वर्षात लुटायचं काम चालू आहे. पाणी पुरवठा खात्यात ते आहे, महिला बालकल्याण खात्यात. महिला बालकल्याण खात्याचा आणि आपल्या अंगणवाडीचा काय संबंध आहे मंत्री महोदय? अंगणवाडीचं टेंडर महिला बालकल्याण मधनं घेतलं गेलं. महिला बालकल्याण मधनं कोट्यवधी रुपये त्याच्यावर खर्च केले. महाराष्ट्र राज्य सरकारच्या महापालिका नगरपालिका अखत्यारीत अंगणवाडीचं काम आपण कुठे केलं राज्यामध्ये दाखवू शकता का? त्याचं एकमेव उदाहरण इचलकरंजीचं आहे. ते काम झालं नाही पण पैसे या सगळ्याप्रमाणे तिथेही खर्च झाले आणि उचलले गेले. तसंच काम पाणी पुरवठ्यामध्ये 100 बोरवेल नादुरुस्त झालेत म्हणून बोर आणले असं दाखवलं. बोर तेच रिपेरी केले, ते बसवले, नवीन बोरचे पैसे घेतले गेले. साहेब, प्रचंड भ्रष्टाचार आहे. माझी गेल्या 10 वर्षातल्या सगळ्या कामांची जंत्री इथं आहे. हे सगळं वाचायचं आणि सांगायचं म्हटलं तर दिवस पुरणार नाही. माझी विनंती अतिशय गंभीर अशा पद्धतीचे विषय आहेत आणि अलीकडे मी याला अलीकडच्या काळामध्ये मी या सगळ्याच्या मागे आहे म्हटल्यानंतर, ह्याला उकरून काढवलं म्हटल्यानंतर, त्या गुंडानं काही महिलांना 15 कोटी रुपये देतो असं आमिष दाखवून प्रकाश आवाडेंच्यावर खोटी फिर्याद करा, त्यांच्यावर काय ना काय आरोप करा, त्यांना अडकवा. तुम्हाला काय होईल? जास्तीत जास्त 3-4 महिने तुम्ही शिक्षा भोगाल. तुम्हाला 15 कोटी रुपये देतो असं जाहीर त्याने त्या महिलेला सांगून माझ्यावर गुन्हे करायचा प्रयत्न केला. ते रायटिंग मध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणि सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना त्या महिलेचं पत्र त्यांनी दिलेलं आणि त्याच्यावर माझं कव्हरिंग लेटर देऊन मी या दोघांनाही कार्यवाही करायच्या संबंधीची विनंती केली आहे. साहेब, या सभागृहात येतो आम्ही आणि इथं सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न विचारतो. त्याच्यावर असं जर होत असेल आणि कुठले तर गुंड येऊन कुणाला तरी इथं लोकप्रतिनिधीला घाबरवायचा प्रयत्न करत असतील, त्यांचे गुन्हे आणि त्यांचे वाभाडे निघून येत अशा पद्धतीचा प्रयत्न हे आवाज दाबायचा करत असतील तर या राज्यात शक्य नाही. साहेब, मी सुद्धा 1985 पासून सार्वजनिक जीवनात आहे, हे सगळं बघत आलोय. 3 वेळा राज्यमंत्री एकदा मंत्री झालेला आहे. किती वेळा काय काय चाललंय राज्यात सगळ्या जवळनं बघत हवे. साहेब, माझा त्रागा एवढा करतो ह्याच्या मागे काय तर कारण असतील. माझं नम्रपणानं सरकारला विनंती आहे, एवढे सगळे वाभाडे दिल्याच्या नंतर, रेकॉर्ड दिल्याच्या नंतर अजूनही रेकॉर्ड आहे ते रायटिंग मध्ये देणार आहे. त्याच्या संबंधीचा पोलीस खात्याकडनं आर्थिक गुन्हे अन्वेषण याकडनं किंवा ईडीकडनं याचा तपास यंत्रणेकडनं गेल्या 10 वर्षाच्या कामकाजाची तपासणी व्हावी. साहेब, मी दुसरे 10 वर्षात आर्थिक गुन्हे अन्वेषण खात्याकडनं तिथं झालेल्या सगळ्या कामाची तपासणी करा. कोण गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा करा. की असं सुटलं तर साहेब आपण इथलं आता काही उदाहरणं द्यावं, इथं बघायला लावलं काय काय चाललंय ते. इथे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी करता करा म्हणून राज्य सरकार मागे लागले. मी सिद्ध झाले, पोलीस केसेस झालेत, ते अधिक व्यापकपणाने त्याची चौकशी करा म्हणून मागणी करतो. काय चूक आहे माझी? अध्यक्ष महाराज, मी काय चूक करायला? हे भ्रष्टाचार झालाय पोलीस खात्यात, तिथं
ऑलरेडी गुन्हे नोंद झाले त्या त्या सगळ्याचे अधिक व्यापक आणि मी द्याय लावले दावे कुठं कुठं झाले प्रश्न विचारा तुम्ही सविस्तर सांगितलेला आहे आता प्रश्न विचारा अध्यक्ष महाराज ह्याच्यामध्ये शैलेंद्र पवार विनय राठी संजय पाटील इम्रान मैंदर्गी डॉक्टर संगेवार वगैरे वगैरे सगळी राम लचक आहे साहेब माझी विनंती आहे की ह्याचे गुन्हे अन्वेषणकडनं आर्थिक गुन्हे अन्वेषणकडनं पोलीस विभागाकडनं किंवा ईडीची चौकशी यांच्या मागे लावा आणि एकदा कोण असतील गुन्हे कोणी असू देत कुठल्याही पार्टीचे असू देत त्यांना उघड करा आणि त्यांच्यावर कार्यवाही करा एवढी नम्र विनंती करतो आणि हे करणार आहे का माझा प्रश्न आहे माझा प्रश्न आता मी हे सांगितलं या सगळ्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रकाश आवाडे साहेबांनी ज्या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये आणि आताच्या महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये लक्षवेधी या ठिकाणी मांडली ती बाब खरोखरच गंभीर आहे कारण त्यांनी जी नावं